पनवेल महानगरपालिकेच्या प्रचार तोफा थंडावत असताना सोमवारी शेकाप आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला. त्यात भाजप कार्यकर्ता परेश खरत गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्याला जबाबदार असलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली. या हल्लेखोरांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. पराभव समोर दिसू लागल्याने अस्वस्थ झालेल्या शेकापच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला असल्याचे म्हटलं जात आहे. पनवेल महापालिकेच्या प्रभाग सत्रामधील भाजप युतीचे उमेदवार मनोज भुजबळ, वृषाली वाघमारे, प्रकाश पिनेदार आणि सुशीला खरत यांची प्रचार रॅली सुरू होती. या रॅलीवर शेकाप आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि विटाफेक करीत धिंगाणा घातला. या हल्ल्याच्या अग्रणी राष्ट्रवादीचे नेते सुनील घरत, अनिल घरत, नीलम घरत, शेकापचे नेते संदीप पाटील, अजय भुईर, सुनील पाटील, निलेश वाघमारे हे होते. या हल्ल्यात प्रकाश पिनेदार यांची गाडीची काच फोडण्यात आली. त्याचबरोबर महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. या भ्याड हल्ल्यामध्ये परेश खरत या कार्यकर्त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ पनवेलमधील लाईफलाईन रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. शेकापच्या हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या हल्लेखोरांना मंगळवारी पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले होते. नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, त्याचप्रमाणे अजय घरत जे माजी नगरसेवक होते आणि भुईर आणि त्याचप्रमाणे अजय भुईर आणि त्याचप्रमाणे नीलम घरत, अनिल घरत यांच्याबरोबर आणखी जवळजवळ 25 ते 30 जेंट्स आणि आणखी तेवढ्याच महिला अशा साधांचा ग्रुप दगडं फेकत आणि रस्त्याला गाडी एक दोन मोठी त्यांची इनोव्हा टाईप गाडी का होती हॉर्न जोराचा वाजू झाले आणि दगडं फेकत सोबत आले. दगडासोबत आल्यानंतर महिलांच्या बऱ्याचशा जणांच्या कोणाच्या डोक्यात पायात दगडं लागली. म्हणजे हे नेते म्हणजे नगराध्यक्षपद पनवेलचं प्रथम नागरिक म्हणून यांनी उपभोगलेलं आणि आजची परिस्थिती अशी झाली. परवाच आपले चीफ मिनिस्टर साहेब आले होते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यामुळे एवढे वातावरण निर्मिती झालेली आहे की या लोकांची पायाखाली वाळूच सरकलेली आहे. भारतीय जनता पक्ष आज देशभरात आणि अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत लोकप्रिय झालेलं आहे. या सगळ्याचा धसका घेतल्यामुळे आणि यांची जी अतिरेकी भावना आहे ही अतिरेकी भावना चिरडून चाललेली आहे आणि आता कोणतरी चांगले सुसंस्कृत सज्जन चांगले लोक निवडून येतील आणि ते लोकांना आपलं अस्तित्व पूर्णतः गायब होऊन जाईल. आपण नेसनाप होतो या केवळ भीतीपोटी आणि या धक्क्यापोटी यांनी ही कृती केली. अगदी अतिशय महिलांवर अत्याचार करणारे असे हे नेते, या नेत्यांना आणि मतदान मागण्याचा सुद्धा अधिकार नाही. कारण वाह्यात प्राणाने जे काल अर्वाचे शिवी गाळी हातात लाट्याकाट्या काही शस्त्रा टाईप त्यांच्या हातात होते आणि महिलांवर दगड फेकत निघाले. त्यानंतर आमचे सहयोगी प्रकाशजी बिनार साहेब यांची गाडी त्या ह्याच्यातून गर्दीवर निघत असताना त्यांनी आमच्या त्या ड्रायव्हरला आणि गाडीला दगड मारून फोडण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरला मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रचंड मॉब वाढला. आम्ही दुसरं हे केलं की पोलिसांना तक्रार द्यावं, पोलिसांना तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही विरोध आहे. त्यानंतर आम्ही गेल्यानंतर ते सुद्धा आले पण त्यांनी आमचा एक कार्यकर्ता जो परेश घरत म्हणून आहे त्याला एकट्याला पकडून त्याला बेदम मारला. लाठी लाल म्हणजे अगदी चॉपर होतं त्यांच्या हातात सगळे लाठ्या वगैरे असं काही प्रकारने एकट्याला धरून मारत होते. त्यानंतर त्यांच्याच हातातल्या विरोधकांच्या हातातला चॉपर त्याच्या हातात मिळाला आणि तो घेऊन जेव्हा तो सावध झाला आणि त्यावेळेस तुम्ही तो फोटो बघाल त्यांच्या काही विरोधकांनी फोटो हे केलेत त्यामध्ये लाठ्याकाट्या घेऊन ते चारी बाजूला आणि तो त्यांचाच चॉपर घेऊन तो उभा आहे आणि तो चॉपर घेतल्यानंतर तो बाजूला सगळे गप्प उभे राहिले, घाबरून उभे राहिले आणि त्या चॉपरचा यांनी एवढंच केलं, त्या चॉपरचा याचा हातात असल्याचा फोटो काढला आणि व्हायरल केला की बीजेपीचा कार्यकर्ता आम्हाला चॉपरने मारायला आला. चॉपरने तो नव्हता, त्याला घेरला आणि यांनी मारत असताना त्यांचाच चॉपर त्याला मिळाल्यानंतर तो घेऊन उभा राहिला आणि त्यानंतर घाबरले ते. आता त्याचा जीव घालवला असं या लोकांनी. एवढे मगरूरपणे वागणारी लोकं आहेत ती, त्यामुळे यांच्यापासून लोकांनी सावध राहावं. निश्चित वेळोवेळी आम्ही सांगत आलेलो आहे की संस्कार नसलेल्या लोकांना तुम्ही कधी हे लक्ष देऊ नका. भारतीय जनता पक्ष हा संस्कारक्षम लोकांचा पक्ष आहे, सुसंस्कृत लोकांचा पक्ष आहे. दगडे आमच्यावर मारल्या, आमच्यावरच परत कंप्लेंट नोंदवायला गेले. आमचे जे म्हणजे माझी मिसेस, माझा पुतण्या जो वकील आहे हा घरात असताना तो CCTV फुटेजवर दिसतो आहे तरीसुद्धा त्याचं नाव दिलं. म्हणजे हे ह्या लोकांना कुठल्याही प्रकारची स्त्री समजत नाही, यातला कुठल्या प्रकारचे चांगली माणसं समजत नाही. केवळ आणि केवळ राजकारण यांनी नेहमी फोटो काढायचे. म्हणजे आता आपल्या त्या परेश घरात एक कार्यकर्ता फोटो काढला, त्यांचा अत्तर करून उभारल्यानंतर फोटो काढला. आम्ही केलेल्या कामाचे फोटो काढणार आणि ते फ्लॅश करणार की आम्ही कामं केली म्हणून, म्हणजे ते पण श्रेय त्यांचंच. असं उलटं पालटं काहीतरी हे करतात. आता लोक पण कंटाळलेले त्या लोकांना, अतिरेक झालेले आहे. काल यांना अटक केला, त्यामधले विजय म्हात्रे आरोपी, अनिल घरत आणि त्याचबरोबर जे आत्ता उमेदवार आहेत तो अजय भोईर, या तिघांना पोलिसांनी अटक केली आणि काल कामोट्या
कामोटा काहीतरी कस्टडीमध्ये ठेवली होती रात्रभर, आता त्यांनाही हजर केले, आम्हालाही हजर केले आणि दोघांनाही जामीन झालेला आहे कोर्टाकडून।